Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट, वादळी वारे जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज. धाराशिवच्या कळंब परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, गेल्या 2 दिवसात तब्बल 1200 कोंबड्यांचा मृत्यू तर 8 घरांची पडझड. देशात साखरेचे दर तेजीत, केंद्र सरकारकडून मे महिन्यासाठी 24 लाख टनांचा साखर विक्रीचा कोटा जाहीर, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय. डाळिंबाच्या दरात यंदा सुधारणा, डाळिंबाला प्रति किलो 100 ते 150 रुपयांपेक्षाही अधिक दर. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, ग्रामीण भागात कोणाचं वर्चस्व हे 30 एप्रिलला समजणार. ठाकरे कुटुंबाचा कथित घोटाळा उघड होण्याची शक्यता, गायब झालेल्या ती फाईल सापडल्याचा किरीट सोमय्यांचा मोठा दावा, आज पत्रकार परिषद घेऊन करणार खुलासा. इन्कोव्हॅक लस आजपासून मुंबई महापालिकेतर्फे 24 केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, अनेक वाहनांनी मृतदेहाला चिरडलं, रस्त्यावर विखुरले मृतदेहाचे अवशेष. पावसाने लाल मिरचीचे दर गडगडले, दर्जावर ही परिणाम, दरात 100 ते 20% घसरण. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 15% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याच्या सूचना. जळगाव भुसावळ मुक्ताईनगरसह 21 बसस्थानकांचा होणार विस्तार, 102 कोटींचा सुधारित प्रस्ताव. खासदार डॉक्टर अमोल कोलेंनी दत्तक घेतलेल्या गावात 4 वर्षांनंतरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे, मुथारणे, कोपरे, मांडवे आणि जांभुळशीत पाण्यासाठी संघर्ष. सुदानमधून भारतीयांच्या 7 तुकड्या निघाल्या, ऑपरेशन कावेरी अंतर्गत आतापर्यंत 1250 भारतीयांची सुटका. सीमेवर शांतता निर्माण झाल्याशिवाय दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होणार नाहीत. एससीओ शिखर परिषदेपूर्वी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना सुनावलं. पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा 100वा भाग 30 एप्रिल रोजी होणार प्रसारित, देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांची तयारी. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करून न घेतल्यानं कुस्तीपटूंनी कोर्टात घेतली धाव. दुबेची अर्धशतकी खेळी व्यर्थ, राजस्थानच्या फिरकीची कमाल, चेन्नईचा 32 धावांनी पराभव.